नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्याला जो पाठ पाहायचा आहे त्या पाठाचं नाव आहे आम्ही कविता करतो। आम्ही कविता करतो या पाठात आपल्याला कविता बनवायला शिकवलेली आहे। कविता म्हणजे काय? जेव्हा यमकबद्ध अर्थपूर्ण शब्द एकत्र येतात त्यालाच कविता असे म्हणतात। आपण नेहमी रोजच्या जीवनात चारोळ्या किंवा कविता ह्या ऐकतच असतो। तसेच आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा विविध कविता दिलेल्या असतात। तर या कविता तुम्हाला कराव्या याव्यात यासाठी हा पाठ आपल्याला दिलेला आहे। तर या पाठातनं विद्यार्थ्यांची कोणती कोणती ज्ञान कौशल्य आणि मूल्य विकसित होतील ते आपण आता पाहूयात। विद्यार्थ्यांची ज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांना कविता करता येईल, तसेच कवितेत येणारे अवघड शब्द त्यांना कळतील। तसेच विद्यार्थ्यांना यमकबद्ध शब्द काय असतात, विद्यार्थ्यांना यमक जुळणारे शब्द कोणते असतात ते कळतील। विद्यार्थ्यांची कोणती कौशल्य या पाठातनं विकसित होतील, विद्यार्थ्यांना कविता करता येईल। तसेच विद्यार्थ्यांना कविता ओळखता सुद्धा येईल, ही कौशल्य त्यांची विकसित होतील। आता मूल्य, विद्यार्थ्यांना कवितेचे महत्व कळेल, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जो आहे तो वाढेल। हा पाठ शिकणार आहोत आपण सर्वसमावेशक दृष्टिकोनातून, आणि या पाठातून विद्यार्थ्यांचे विकास क्षेत्र जे विकसित होणार आहे तर ते आहेत भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र। तर चला पाहूयात हा पाठ आणि कविता करायला शिकूयात। तुम्ही सुद्धा शिका, मी पण करते। धन्यवाद।